नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे प्रताप बोडखे तुम्ही पाहता चॅनल कृषी तंत्र कृषी तंत्राच्या कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये सर्व शेतकरी तसेच प्रेक्षक मित्रांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो कृषी सल्ला या कार्यक्रमामध्ये शेतीविषयक आवश्यक असणारा सल्ला आम्ही तुम्हाला देत असतो आणि या अगोदर आपण एक कार्यक्रम घेऊन आलो होतो ज्यामध्ये सांगितलं होतं की पोळा अमावस्याचे फवारणी जी आहे ती महत्त्वाची का ठरते आणि कोणतं कीटकनाशक त्यामध्ये वापरायचं आहे पण त्यानंतर बरेचसे कमेंट बरेचसे कॉल बरेचसे मेसेज व्हॉट्सअपवरती आपल्याला आले आणि त्यामध्ये शेतकरी विचारतात फवारणी अमावश्याच्या अगोदर करावी किंवा अमावस्याच्या नंतर करावी तर मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांनी केलेला आहे त्यासाठी हा कार्यक्रम शेवटपर्यंत नक्कीच बघा मध्ये कुठेही सोडून जाऊ नका खूप महत्त्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो ज्या पद्धतीने आपण पोळ्यालाच जी अमावश्या असते ती महत्त्वाची काय असते आणि या कंडिशनमध्ये पिकाचा विकास खूप चांगल्या पद्धतीने होत असतो म्हणून या आमावश्याची फवारणी हे आपल्या उत्पन्नामध्ये अधिक वाढ करून आपल्याला देऊ शकते म्हणूनच आपण ही फवारणी किंवा कोणी आमावश्याच्या फवारणीच्या संदर्भात बरेचसे कार्यक्रम तुम्हाला चॅनलवरती पाहायला मिळतात पण ज्या वेळेला प्रश्न येतो की मग ही फवारणी अमावश्याच्या अगोदर घ्यावी का अमावश्येच्या नंतर मग यामध्ये आपण सांगितलं आहे की जे आळ्यांचं किड्यांचं किटकांचं जे जीवनचक्र असते जवळपास पंधरा वीस दिवस काही किटकांचं मागे पुढे या असते यामध्ये असं कोणीही सांगू शकत नाही की नेमकं या कि किडींचं या आळींचं जीवनचक्र या तारखेला सुरू झालं आणि या तारखेला परत त्याची पिढी बनणार आहे त्यामुळे मग आपला हा जो शेतकऱ्यांनी केलेला प्रश्न आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे यापैकी ज्या किडीचा प्रादुर्भाव सर्वात अगोदर झाला ज्या आळ्यांचा प्रादुर्भाव सर्वात अगोदर आपल्या कापसावरती किंवा इतरही पिकांवरती झाला त्यानंतर आपल्या गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते की त्यानंतरची जर पिढी याच्या अगोदर बनली असेल तर त्या पिढीचा कालावधी मागे पुढे असतो आणि परत वेगवेगळ्या किडींचा ज्यावेळेला प्रादुर्भाव होतो ते कीटक वाढत जातात आणि यातूनच का होत असते अमावश्या जी आहे तर अमावश्याच्या कालावधीमध्ये म्हणजे एक दोन दिवस मागे पुढे होऊ शकते तर या कालावधीमध्ये त्या कीटकांचं आळ्यांचं मिलन होते आणि त्यानंतर ते अंडे घालतात आणि अंडे घातल्यानंतर एक ते दोन दिवसामध्ये फक्त एक ते दोन दिवसामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो त्या अंड्यातून कीटक बाहेर निघतात आळ्या बाहेर निघतात आणि ते आपल्या पिकाचं नुकसान करत असतात त्यामुळे आपण हे फवारणी करण्याअगोदर ही गोष्ट देखील लक्षात घेतली असेल घ्यायला पाहिजेत की जर आपण कोणतंही कीटकनाशक वापरत असाल तर ते कीटकनाशक फवारणी केल्यानंतर किती दिवसामध्ये काम करते हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आता काही कीटकनाशक फवारणी केल्यानंतर एक ते दोन दिवसानंतर काम करतात काही कीटकनाशक आहेत कोराजनसारखे त्याची फवारणी केली की तात्काळ ते क्रियाशील होतात तात्काळ ते काम करतात काही जे गॅस पॉयझन असतात ते त्याची फवारणी केल्यानंतर लगेच त्याच्या संपर्कामध्ये कीटक आल्यानंतर ते लगेच मारले जातात अशा पद्धतीने आता काही कीटकनाशक फवारत असे आहेत की ते मारल्यानंतर त्या किड्यांना आळ्यांना लकवा मारल्या जातो ते काही खाऊ शकत नाहीत यामुळे ते मरण पावतात मग आपण काय केलं पाहिजे अमावस्याच्या अगोदरच्या दिवशी किंवा मग अमावश्याच्या दुसऱ्या दिवशी आपण ही फवारणी जर घेतली तर या कालावधीमध्ये घातले गेलेले अंडे मित्रांनो या कालावधीमध्ये घातले गेलेले अंडे या कालावधीमध्ये जर अंड्यातून निघालेले आळे अंड्यातून निघालेले कीटक असतील तर आपण जे काही प्रोफेनोफॉस हा घटक घेण्यासाठी सांगितला होता त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे प्रोफेनोफॉस असणारा जो आपला प्रोफेक सुपर हा घटक सांगितला होता ज्याच्यामध्ये प्रोफेनोफॉस आणि सायपर हा दोन्ही घटक आहेत त्याच्यामुळे आळ्यांचाही प्र आपला जो आहे आळ्यांपासूनही आपल्याला संरक्षण मिळणार आहे आणि किटकांपासूनही संरक्षण मिळणार आहे म्हणून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण अमावश्याच्या एक दिवस अगोदर एक दिवस नंतर किंवा अमावश्याच्या दिवशी देखील आपण फवारणी करू शकतो आता आपण हा ठरवायचं की कोणती कालावधी हो आपल्यासाठी योग्य ठरू शकते पण प्रॉपर असं कोणीही सांगू शकत नाही की याच दिवशी केली पाहिजे की कि किंवा याच दिवशी केली पाहिजे असं सांगताच येणार नाही कारण या दिवशी केली तर रिझल्ट चांगला येईल या दिवशी नाही केली तर रिझल्ट चांगला येणार नाही असं नाही म्हणता येईल पण अमावस्याच्या कालावधीच्या आसपास किंवा अमावश्याच्या कालावधीमध्ये आपण जर ही फवारणी केली तर मिलनाचा कालावधी असतो आणि या कालावधीमध्ये आपल्याला सर्वात जास्त बेस्ट रिझल्ट मिळत असतो फवारणीचा त्यापेक्षाही महत्त्वाचं पोळ्याची अमावस्या जी पाहिली तर या कालावधीमध्ये पिकाचा विकास सर्वात झपाट्याने होताना दिसतो पिकाचा विकास खूप चांगला होताना दिसतो म्हणून इतर अमावस्याच्या तुलनेत पोळ्याची अमावस्या ही महत्त्वाची असते हे तुमच्या लक्षात आलं असेल मित्रांनो तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल हे प्रश्नाचं उत्तर जास्तीत जास्त शेत शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा कारण अतिशय महत्त्वाचे कारण बरेच शेतकरी तुमच्यासारखे गोंधळले असतील आणि त्यांनी देखील प्रश्न त्यांच्या मनामध्ये आला असेल पण बरेच शेतकरी मित्र असे आहेत की त्यांना कमेंट कसे कर करायचे हे लक्षात येत नाही म्हणून मित्रांनो ना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला हा कार्यक्रम आवडला असेल तर लाईक करा आणि पहिलेच वेळ जर तुम्ही आमच्या चॅनलवर पाहत असाल आपलं चॅनल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूया परत भेटूया नवीन कार्यक्रमात